आज या शो मध्ये आपण जाणून घेणार आहोत एका खास ठिकाणाबद्दल, भामरागड. महाराष्ट्रातला गडचिरोली जिल्ह्यातला एक तालुका. घनदाट जंगलं, भरून वाहणाऱ्या नद्या ही याची ओळख आहे. पावसाळ्यात इथं अक्षरशः नद्या उग्र रूप धारण करतात. पावसाळ्यातली पूरस्थिती तर इथं नेहमीचीच आहे. भामरागड तालुक्यात अलीकडेच आलेल्या पुरामुळं सबंध तालुक्यात वीज पुरवठा, मोबाईल 8 दिवस बंद होते. अजूनही अनेक गावांचा वीज पुरवठा हा सुरळीत होऊ शकलेला नाही आहे. रस्ते पूल वाईट अवस्थेत आहेत, दूरध्वनी सेवा बंद आहे. एक ना अनेक समस्यांनी या तालुक्याला ग्रासलेलं आहे. पण आज 42 वर्षांनंतरही हा तालुका सरकारकडून दुर्लक्षितच आहे. आपण जाणून घेणार आहोत त्याचबद्दल. सुरुवात करूयात त्याचबद्दलच्या घडामोडींना. भामरागड तालुक्यातल्या अनेक गावांचा वीज पुरवठा 9व्या दिवशी बंदच आहे. पावसामुळे हा वीज पुरवठा खंडित झाला होता आणि यामुळे आता अतिसंवेदनशील भागांमधल्या पोलीस ठाण्यांनाही धोका निर्माण झाला आहे. भामरागडचा वीज पुरवठा काल 8व्या दिवशी सुरू झाला. बंद असलेल्या वीज पुरवठ्याचा नागरिकांसह माओवाद्यांशी लढणाऱ्या सुरक्षा यंत्रणेला देखील मोठा फटका बसलाय. मात्र तरीही जवानांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरूच आहे. जवानांच्या या कोम्बिंग ऑपरेशनचा आढावा घेतलाय आमचे गडचिरोलीचे रिपोर्टर महेश तिवारी यांनी. गडचिरोली जिल्ह्यात अलीकडे मुसळधार पाऊस पडलेला, अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. तरीही माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांचं अभियान पूर्णपणे सुरू आहे. आपण बघू शकतो हे जवान CRPF चे असतील, पोलिसांचे असतील आणि मोठ्या संख्येत जंगलात जाऊन गेले 3 ते 4 दिवस यांचं अभियान सुरू आहे. कोम्बिंग ऑपरेशन करून हे जवान परत येत आहेत. वादळ असेल, पाऊस असेल आणि पूर असेल त्याची पर्वा न करता या जवानांचं हे कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं. भामरागडमध्ये आपण आहोत आणि भामरागडच्या जंगलातून हे लोक जवान आता परत पोलीस ठाण्यामध्ये येत आहेत. आणि पोलिसांचं जे नक्षल विरोधी अभियान आहे त्याला गेल्या 2-3 वर्षात या ठिकाणी मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे पोलिसांकडून मोठ्या संख्येत कुठल्याही परिस्थितीत पाऊस किती असला किंवा पूर असला तरी हे अभियान सुरू आहे आणि ते यापुढे सुरू राहील असं सांगितलं जात आहे. महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात पहिल्याच पावसानंतर आपण बघितलं की मुसळधार पावसाने सगळीकडे नासाडी केली. भामरागड तालुक्यातले रस्ते आणि पूल हे पाण्यात बुडाले. रस्त्यावर दुरुस्ती होऊनही ते उखडले गेले होते. तर लाहेरी परिसराला जोडणाऱ्या लहान पुलाचं काम पावसाळ्यात सुरू झाल्याने हा मार्ग बंद पडलेला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने दुर्गम भागातल्या नागरिकांचे यामुळे हाल झालेले आहेत. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर महेश तिवारी यांनी. एकूणच या भामरागडला जायचं असेल तर पावसाळ्यामध्ये अत्यंत हाल होतात. भामरागड तालुका पूर्णपणे पावसाळ्यात नागरिकांना जगाशी संपर्क तुटतो. यावेळच्या पावसामध्ये तब्बल 4 ते 5 दिवस भामरागड तालुक्याचा वीज पुरवठा बंद होता आणि वाहतूक पूर्ण बंद होती. आपण बघू शकतो या ठिकाणी भामरागडला जाणारा हा मुख्य मार्ग आहे आणि पेरमिली जवळ असलेल्या मार्गाची काय अवस्था झालेली आहे. हा पेरमिलीच्या अगोदर असलेला हा मोठा पूल आहे आणि या पुलाची आपण जर अवस्था बघितली तर या पुलाच्या अलीकडे हा जो मोठा खड्डा पडलेला आहे ही अवस्था. एकूणच या पावसाळ्यात हा पूर्ण रस्ता वाहून गेलेला आहे आणि या मार्गावर ठिकठिकाणी पूर्ण खड्डे पडलेले आहेत. PWD नेहमी या ठिकाणी या मार्गावर दुरुस्ती केल्याचं दाखवते. मात्र दुरुस्ती झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक पावसामध्ये अशा प्रकारचे रस्त्यांची अवस्था होते. आणखी पुढे काय अवस्था आहे हे आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. भामरागड तालुक्यामध्ये रस्त्याची अवस्था किती वाईट आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करतं. मात्र आपण बघू शकतो आपण पहिलं जे चित्र बघितलं त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे आणि हे लोक अत्यंत चिखलामधून जात आहे. नवीन कलवट आहे लाहेर ते भामरागड दरम्यान तयार केलेलं. मात्र त्याची अवस्था काय झालेली आहे, साधं एखादं वाहन असेल, चारचाकी वाहन असेल, ते निघू शकत नाही. अत्यंत तारेवरची कसरत करत या लोकांना इथून निघावं लागत आहे आणि ही परिस्थिती आणखी वाईट पुढं आहे. भामरागड तालुक्यातल्या रस्त्यांची आणि पुलांची अवस्था कशी वाईट झालेले या पहिल्याच पावसामध्ये. आणखी 2 महिने बाकी आहे. कशा पद्धतीने हाल आपण बघू शकतो. भामरागडचे लाहेरीच्या दरम्यान असलेलं हा एक कलवट पूल होता. मात्र त्याचं साधं बांधकाम सुद्धा व्यवस्थित झालं नाही आणि पहिल्याच पावसात वाहून गेला. आज पोलिसांनी हा रस्ता तयार केला आपण बघू शकतो. या ठिकाणी जे वाहन येत आहेत ते बघा. आपण बघू शकतो कॅमेरा जिथपर्यंत जातो 2 वाहनधारकांना कशा पद्धतीने सर्कस करावी लागत आहे. अत्यंत चिखल आहे आणि अशा वाईट पद्धतीने या लोकांना जावं लागत आहे. म्हणजे या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असेल किंवा एखादी जीप असेल असं कुठल्याही पद्धतीचं वाहन हे या ठिकाणाहून जाऊ शकणार नाही आणि ही अवस्था या ठिकाणी या परिसरातल्या 20 गावातल्या लोकांना सहन करावं लागत आहे. पावसाळ्यामध्ये प्रत्येक वेळी ही परिस्थिती असते. यावेळी आणखी वाईट परिस्थिती झालेली आहे आणि या पुलाचं बांधकाम
ज्या पद्धतीने झालेलं आहे त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे, खऱ्या पद्धतीने कशा पद्धतीने काम झालेलं आहे आणि पूर्ण संपर्क तुटलेला. या ठिकाणी अत्यंत माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेला हा भाग आहे. 2008 मध्ये या ठिकाणी 17 पोलिसांना माओवाद्याने ठार केलं होतं याच भागामध्ये. त्यामुळे अशा गंभीर स्वरूपाचा भाग जो आहे, लाहेरी पोलीस स्टेशन आहे, जवान आहेत, मात्र या सगळ्यांना कुठल्या प्रकारची सुविधा आता हा पूल नसल्यामुळे, रस्ता नसल्यामुळे मिळू शकत नाही. नागरिकांची तीच अवस्था आहे आणि राज्य सरकार खरं या भागातल्या नागरिकांच्या हिताचा विचार करणार आहे का हा खरा प्रश्न आहे. महेश तिवारी, आयबीएन लोकमत, भामरागड. अगदी बरोबर, वर्षानुवर्ष हीच परिस्थिती असते. प्रत्येक वर्षी मंत्रिमंडळाकडनं, शासनाकडनं घोषणा होतात पण होत काहीच नाही. अशीच परिस्थिती जी आहे ना, ती पर्लकोटा नदीच्या पुलाच्या बाबतीत आहे. याच पुलाची उंची वाढवण्याच्या संदर्भात गेल्यावेळी, म्हणजे ज्यावेळी विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी घोषणा करण्यात आलेली होती की या पुलाची उंची वाढवण्यात यावी. कारण पाऊस झाला की नदीच्या पाण्याची पातळी ही वाढते आणि हा पूल जो आहे, या पुलावरनं पाणी जायला लागतं. हा पूल अक्षरशः पाण्याखाली असतो, त्यामुळे तिकडच्या गावांचा संपर्क या भागाशी पूर्णतः तुटतो. अशी परिस्थिती या पुलाची होते. म्हणून आता सगळेच जण वाट बघतात की केव्हा या पुलाची उंची वाढवण्यात येते. याचबद्दल अधिक माहिती दिली आहे आमचे गडचिरोलीचे रिपोर्टर महेश तिवारी यांनी. पामुल गौतम, पर्लकोटा नदीवरचा पूल आपण बघू शकतो. या ठिकाणी हाच तो पूल आहे आणि या पुलाची अवस्था आपण बघू शकतो. आता नुकताच पूर येऊन गेलेला आहे. 5 दिवस भामरागडचा पूर्ण जगाशी संपर्क तुटलेला होता. लोकबिरादरी प्रकल्पाचा हेमलकसा ते भामरागड दरम्यान या नदीवरचा हा पूल आहे आणि आपण बघू शकतो या पुलाची उंची अत्यंत कमी आहे, लहान पूल आहे आणि दरवर्षी पावसाळ्यामुळे तब्बल 5-5 दिवस या भामरागड तालुक्याचा पूर्ण संपर्क तुटतो. आणि या पुलाची उंची जर आपण बघितली तर सगळे पूल पाण्यामध्ये बुडतात आणि या पुलाच्या वर तब्बल 5 ते 6 फीट पाणी असते आणि भामरागडामध्ये या पुलाचं पाणी शिरते. एकूणच या पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात नागरिकांनी अनेक वेळा मागणी केलेली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आमटे, आपण त्यांना विचारूया त्यांच्या काय भावना आहेत. मला सांगा, या पुलाच्या संदर्भातली नेमकी परिस्थिती काय आहे, कधी मंजूर झाला होता आणि काय परिस्थिती आहे? 2006 साली विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या भागाचा दौरा केला होता. तेव्हा पूरग्रस्तच भाग म्हणून भामरागडला ते पूरग्रस्तांना भेटायला म्हणून आले होते आणि त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं. आरा पाटील पण उपमुख्यमंत्री होते, ते दोघंही मिळून आले होते आणि त्यांनी इथे आल्यावर बघितलं की या पुलाची, मोठ्या पुलाची या पर्लकोटा नदीवर गरज आहे. त्यामुळे त्यांनी इथे लगेच तो सँक्शन केला, मी अनाऊन्स केलं, सगळं केलं, पण त्यापुढे याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसली नाही. अजूनही त्या गोष्टीला 9-10 वर्ष आता होतील. इथे ह्या उदासीन धोरणामुळे अनेक गावांमध्ये आज रस्ते नाही, वीज नाही, फोनची सुविधा नाही. साधे साधे छोटे छोटे पूर आले तरी इथे इलेक्ट्रिसिटी चालली जाते, इथले फोनचे कनेक्शन सगळे तुटून जातात, इथल्या वायर्स वाहून जातात, सगळ्या गोष्टी असतानाही दरवर्षीचं हे रिपेअरिंग मध्ये नुसता खर्च करण्यापेक्षा याच्यावर कायमस्वरूपी जर सोल्युशन शोधलं तर जास्त आम्हाला आनंद होईल. या सगळ्या भागाला जोडण्यासाठी हा पूल महत्वाचा आहे. मात्र राज्याचं बांधकाम खातं आता या नव्या सरकारमध्ये सुद्धा त्याबाबत गंभीरतेनं घेऊन लक्ष घालून कारवाई करेल का हा खरा प्रश्न आहे. महेश तिवारी, आयबीएन लोकमत, भामरागड, गडचिरोली. दरवर्षी होणाऱ्या या जोरदार पावसाचे परिणाम गडचिरोली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात. खास करून जर जंगलांबाबतीत बोलायचं झालं तर यंदाच्या पावसामुळे जंगलातील जी जुनी सागवानी झाडं जी होती, सागवानाची झाडं जी होती, ती अक्षरशः पडलेली आहेत. मोठ्या प्रमाणात सागवानाची झाडं ही पडल्यामुळे हे नुकसान देखील मोठं म्हटलं जात आहे. आत्तापर्यंत या सगळ्या परिस्थितीकडे वनाधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे, या झाडांचं सर्वेक्षण अजून झालेलं नाही आहे, पण ही परिस्थिती आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की कशाप्रकारे ही बहुमोल अशी सागवानी झाडं जी आहे, सागवानाची झाडं, ती वाऱ्यामुळे अक्षरशः उळमुळून पडलेली आहेत. म्हणजे ही जी संख्या आहे ही साधारण जर अंदाज व्यक्त करायचा झाला तर ही 100 पुढे सुद्धा ही झाडांची संख्या असू शकते. कारण हा एकच भाग आपण जंगलातला बघतोय, जर आपण दक्षिणेकडे गेलो, उत्तरेकडे गेलो तर याची संख्या जी आहे ती आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आता हे बघावं लागणार आहे की या पडलेल्या झाडांची संख्या, म्हणजे ज्यावेळेस याचं सगळं सर्वेक्षण होतं तर किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याबद्दलची माहिती जी आहे ती वन विभाग काय देत आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा नुकसानीचा आकडा कळू शकेल. पण या पावसाने वनसंपत्तीवरती देखील मोठ्या प्रमाणात आघात केला आहे असंच दिसून येत आहे. नेमकी काय तिथे परिस्थिती झाली आहे याबद्दल अधिक माहिती दिली आहे आमचे रिपोर्टर महेश तिवारी यांनी.
अलीकडे झालेला मुसळधार पाऊस आणि पूर याचा फटका पर्यावरणाला सुद्धा बसलेला आहे. विशेषतः गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात अनेक प्रकारची जंगलातली झाडं उन्मळून पडली आहे, हजारो झाडं पडली आहे. आपण सध्या भामरागडच्या जंगलात आहोत, आपण बघू शकतो या ठिकाणी सागवानाची जी मौल्यवान झाडं आहेत, एकेका झाडाची किंमत जर बघितली तर 1 लाखापेक्षा जास्त आहे. आणि अशा पद्धतीची सागवानाची झाडं पुष्कळ पडलेली आहे. विशेषतः भामरागड एकटा गावालगत असलेल्या जंगलामध्ये जी संख्या आहे ती शेकडोंच्या संख्येत आहे. आणि एकूणच भामरागड वन विभाग असेल, आलापल्ली वन विभाग असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलात पडलेली झाडं दिसून येतील आपल्याला. वन विभागाने अजून सर्वेक्षण केलेलं नाही, मात्र अशीच परिस्थिती ही 7 ते 8 वर्षापूर्वीची होती जेव्हा हजारोच्या संख्येत झाडं पडली होती. आणि परत ही झाडं पडलेली आहे. आता ही झाडं पडल्यानंतर वन विभागाला ही झाडं जंगलातून काढण्याचं खूप मोठं आव्हान आहे आणि पर्यावरणाचं कधी भरून न येणारं एवढं नुकसान झालेलं आहे. आता वन विभाग नवीन पद्धतीनं परत एकदा प्लांटेशन वन विभागाला करावं लागेल आणि परत एकदा जंगलामध्ये अशा पद्धतीनं झाडं कशी येतील त्या दृष्टीने प्रयत्न करावा लागेल. महेश तिवारी, आयबीएन लोकमत, भामरागड जंगल, गडचिरोली. खरंच या सगळ्या परिस्थितीला बघितल्यानंतर आपल्याला निश्चित प्रश्न पडतो की या भामरागडचा वाली कोण. शासन दरवेळी याबद्दलच्या घोषणा करत असतं की विकास केला जाईल, सुधारणा केल्या जाईल, जर अशी परिस्थिती आली तर त्यावरती उपाययोजना देखील यापूर्वीच सज्ज असतील असं म्हटलं जातं, पण होत काहीच नाही. पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीवर पाणी फिरल्याचं आपल्याला दिसून येतं. आणखीन काही घडामोडी आपण बघणार आहोत. इथं वेळ झाली एका ब्रेकची, पहा फक्त आयबीएन लोकमत. भामरागडमध्ये म्हणजेच गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये दरवर्षी पाऊस आला की पूर येतो आणि या पुरामुळे अख्ख्या भामरागडला जोरदार फटका बसतो. बोलायचं झालं तर वीज यंत्रणेबद्दल बोलूयात. यामध्ये सोसायट्याचा वारा सुटला होता, जोरदार पाऊस आणि यामुळे ठिकठिकाणी विजेचे जे खांब होते, वीज पुरवठा करणारे खांब जे होते ते उन्मळून पडलेले आहेत. काही दिवस लाईट गेलेली होती आणि याचाच थेट फटका जो बसलेला आहे तो नागरिकांसह पोलिसांना बसला. कारण हीच मंडळी म्हणजे खास करून पोलिसांच्या वेगवेगळ्या विंग्स ज्या आहेत त्या गडचिरोलीमध्ये मावद्यांशी लढण्याकरता म्हणून सज्ज असतात. या सगळ्या सुरक्षा यंत्रणांना याचा फटका बसलेला आहे. आणि याचबद्दल अधिक माहिती देतोय थेट भामरागडच्या पोलीस स्टेशनमधनं आमचा रिपोर्टर महेश तिवारी. पावसाळा सुरू झाला की गडचिरोली जिल्ह्यातला दक्षिण भाग, भामरागड असेल, एटापल्ली असेल, त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा समस्याला तोंड द्यावं लागतं ते म्हणजे महावितरण, वीज पुरवठा बंद असणे. तब्बल 7-7 दिवस वीज पुरवठा बंद असतो. आता नुकत्याच आलेल्या पाऊस आणि पुरामुळे भामरागडचा वीज पुरवठा 7 दिवस बंद होता. आपण बघू शकतो काय अवस्था झालेली आहे. या ठिकाणी अक्षरशः खांब आणि तारा तुटलेल्या आहेत, त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. आणि केवळ दुर्गम भागातली तर अनेक गावं अजूनही अंधारात आहेत. भामरागड लागून असलेल्या लाहेरी भाग असेल किंवा इतर गावं असतील ते अजूनही अंधारात आहेत. आणि ही परिस्थिती जर आपण बघितली तालुका मुख्यालयामध्ये तर खूप वाईट परिस्थिती होती. तालुका मुख्यालय, भामरागड पोलीस स्टेशन पासून सगळ्या गोष्टी इथं सगळे अंधारात होते. आणि सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी खूप आवश्यक आहे. नेमकं सुरक्षा व्यवस्थेवर या वीज पुरवठा खंडित असल्यामुळे काय ताण पडतो हे आपण समोर जाऊन पाहणार आहोत. वीज पुरवठा बंद पडला की सगळ्यात मोठा ताण पडता तो गडचिरोलीतल्या सुरक्षा व्यवस्थेवर, विशेषतः नक्षल प्रभावित भागात ज्या ठिकाणी माओवाद्यांची अत्यंत कारवाया आहेत अशा भागातले आउटपोस्ट असतील, पोलीस स्टेशन असतील, तिथं वीज पुरवठा खंडित होतो. मग जनरेटरचा वापर करतो. आपण बघू शकतो मी सध्या ज्या ठिकाणी आहे भामरागडला हा वीज पुरवठा खंडित झाला, हे खांब पडलेले पूर्ण हे खांब वाकले आपण बघू शकतो. आणि हे जंगल आहे, भामरागड पोलीस स्टेशनला लागून असलेलं जंगल आहे, त्यामुळे ज्या पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आपण बघू शकतो ह्या झाडांना पूर्णपणे माओवादी यापूर्वी एकदा हल्ला झालेला एकदा, आणि ज्या पद्धतीने माओवादी अटॅक करतात तो हल्ला टाळण्यासाठी रात्रीच्या वेळेला पोलीस स्टेशनच्या समोर पूर्णपणे विजेचे दिवे अत्यंत मोठ्या प्रमाणात उजेड असणं आवश्यक असते. आणि अशा वेळी वीज पुरवठा खंडित झाला त्याचा ताण पडतो. भामरागड सारखा जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये विशेषतः ताडगाव असेल, लाहेरी असेल, कोठी असेल, ही अनेक जी पोलीस स्टेशन आहेत ती पोलीस स्टेशन दुर्गम भागातली आहेत आणि नेहमी माओवाद्यांच्या लक्षावर असतात, माओवाद्यांकडून गोळीबार होण्याची शक्यता असते. मात्र अशा वीज पुरवठा खंडित झाल्याने मोठा ताण पडतो आणि त्यावेळी जनरेटरचा वापर करावा लागतो. पण या कठीण परिस्थितीतही कशा पद्धतीने परिस्थितीला हाताळावं लागतं, काय करावं लागतं, एकूणच नेमकी काय परिस्थिती याबद्दल चर्चा केलेली आहे भामरागडचे SDPU विलास ठाकूर यांच्याशी आमचे रिपोर्टर महेश तिवारी यांनी.
आपल्यासोबत भामरागडचे एसडीपीओ आहेत, आपण त्यांना विचारूया. विशाल ठाकूर आहेत, आपण त्यांना विचारूया. सर मला सांगा की नेमकं सुरक्षा व्यवस्थेवर कशा पद्धतीनं ताण पडतो वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे? म्हणजे इथे वीज पुरवठा गेल्या 7-8 दिवसापासून बंद असल्यामुळे आम्हाला जनरेटरवर संपूर्ण जवानांच्या सोयीसुविधांसाठी आम्हाला जनरेटर चालू करावं लागतं आणि इंधनाचा देखील तुटवडा तसा आम्हाला कधी होत नाही, परंतु गावातील तर इतर लोकांना खूप जास्त समस्या या ठिकाणी येत असते. दुर्गम भागातले असे किती संवेदनशील पोलीस ठाणी आहेत जिथं अजूनही वीज पुरवठा बंद आहे? वीज पुरवठा आता जवळपास सगळीकडे सुरळीत झालेला आहे आणि त्या पद्धतीने फक्त एवढं आहे की लाहेरीकडे जाताना जर भरपूर झाडं वगैरे पडलेले आहेत पावसामुळे आणि तुफानी वाऱ्यामुळे, कोठे वगैरेला सुरळीत झालेला आहे वीज पुरवठा. व्यवस्थापनामध्ये पोलीस विभागाची काय भूमिका असते? आपत्ती व्यवस्थापनामध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी मोटर बोट वगैरे अवेलेबल करून दिलेली आहे की जेणेकरून पूरग्रस्त भागामध्ये आम्ही ती बोट पाठवून काही अडचणी असतील कोणी आपत्तीमध्ये फसलेल्या व्यक्तींना आम्ही त्यातून बाहेर काढू शकतो आणि त्याचबरोबर सुरक्षित ठिकाणी आम्ही लोकांना हलवत असतो ज्या ठिकाणी पूरस्थिती आहे त्या ठिकाणी. एकूणच पोलीस विभाग सगळ्या दृष्टीने इथं तयार असतं प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी, मात्र या ठिकाणी नेहमीचा जो वीज पुरवठा खंडित होण्याची जी समस्या आहे त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं गंभीरतेने प्रयत्न करण्याची गरज आहे. टावर लाईन जर झाली तर नेहमी खंडित होणारा वीज पुरवठा या समस्येपासून जनतेलाच नव्हे तर सुरक्षा यंत्रणाला सुद्धा यातून फायदा होईल. महेश तिवारी, आयबीएन लोकमत, भामरागड. आणि यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर आपण बघूयात की इथे काम करणाऱ्या, विशेष कार्य करणाऱ्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या अनिकेत आमटे यांनी शासनाच्या बद्दल काय नाराजी व्यक्त केलेली आहे, पहा फक्त आयबीएन लोकमत. पाऊस आणि पुरानंतर भामरागडमध्ये नेमकी काय परिस्थिती झाली याबद्दल आपण जाणून घेतोय, पण या सगळ्या विषयावरती लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी काय म्हटले ते आपण पाहूयात. जग एकीकडे 4G दिशेने वाटचाल करीत असताना इथं साधं दूरध्वनी सेवा मिळत नाही. एकूणच या संदर्भात हेमलकसा भामरागड लागून असलेला भाग ज्या ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटेंचं गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य सुरू आहे, त्यांचा इथला अनुभव अनिकेत आमटे आपल्याला सांगतील नेमकी काय परिस्थिती या पुराबद्दल. मला सांगा इथं नेहमी ही परिस्थिती उद्भवते, प्रशासकीय पातळीवर तुम्हाला काय अनुभव येतो? त्याच्यात मॅक्झिमम लोक पुरामध्ये जे ग्रस्त पूरग्रस्त होतात ती गरीब जनता जास्त भरडली जाते पुरामध्ये, त्यामुळे तिकडच्या जनतेला वेगळा न्याय आणि इकडच्या जनतेला वेगळा न्याय असं होता कामा नये. सगळीकडे सारखा न्याय मिळायला पाहिजे आणि त्यामुळे हा पण एक आपल्या महाराष्ट्राचा भाग आहे हे विसरून चालणार नाही. आपण आम्ही पण महाराष्ट्रातच राहतो, गडचिरोली जिल्हा पण महाराष्ट्रात आहे, त्यामुळे याच्याकडे पण तेवढ्याच गंभीरतेने बघण्याची गरज आहे जेवढ्या तुम्ही मुंबईला महत्व देत आहे. मुंबईला देऊ नका असं आमचं म्हणणंच नाहीये, पण अशा ग्रामीण भागाला, अशा आदिवासी क्षेत्रामध्ये पण तेवढ्याच जास्त लक्ष देण्याची गरज आहे. पण ते प्रशासन याच्याकडे का नेहमी दुर्लक्ष करतं आणि निकृष्ट दर्जाचं काम दरवर्षी का केलं जातं मला हेच समजत नाही. दरवर्षी रस्ते इथे उखडले जातात, एक पाऊस झाला की रस्ता उखडला जातो, त्याच्यावर काम होत नाही. त्यानंतर इथे अनेक भामरागड ते आलापल्ली या रस्त्यावर अनेक छोटे छोटे नाले आहेत, त्या नाल्यांवर ब्रिज, मोठे ब्रिज नाहीच आहेत, पाईपाचे ब्रिज आहेत, पूल बांधले गेले आहेत, रपटे आहेत सगळे, आणि ते रपटे कधीही आजपर्यंत पीडब्ल्यूडीच्या डिपार्टमेंटने साफ केलेले आम्ही बघितलेले नाही. त्या व्यतिरिक्त आणखी कुठल्या समस्येला पावसाळ्यात जास्त तोंड द्यावं लागतं? या भागामध्ये मलेरिया खूप जास्त प्रमाणात आहे आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा डबके साचतात. डबके साचल्यावर डासांची पैदास खूप होते, जंगलात जंगल एरिया आहे, खूप प्रचंड जंगल या भागामध्ये पसरलेलं आहे आणि इथे मेंदूचा मलेरिया फारच डेंजरस आहे. बरेच मृत्यू पावसाळ्यामध्ये या मेंदूच्या मलेरियाने होतात, त्यामुळे डासांसाठी अनेक शाळांमध्ये मृत्यू होताना आपण बघितलेलं आहे. त्या मलेरिया झालेले मृत्यू आपण दरवर्षी अनुभवतोय. इकडे जुवी नाला आहे, तिकडे नाहिरी नदी आहे, इकडे पलीकडे आपण जाऊ शकत नाही. आज ही परिस्थिती आहे, तिकडच्या लोकांना इकडे येता येत नाही. ते माझ्या मागे लागले की तुम्ही अजून 30 किलोमीटर आतमध्ये इंटिरियरला दूर आतमध्ये येऊन दवाखाना आणि शाळा सुरू करा. अशी पाळी काय हवी अजूनही? 40-45 वर्षांनी आम्ही इथे काम करत असताना ही पाळी येते आहे. आम्हाला खरोखर दुःख होतं याचं की आम्हाला छोट्या छोट्या रोगासाठी तुमच्यापर्यंत दवाखान्यापर्यंत पोहोचता येत नाही, आमचा मृत्यू होतो. शासन जेवढा मोठ्या प्रमाणावर हे काम करू शकतं तेवढं आम्ही नाही करू शकत, तेवढं
लक्षात ठेवून सरकारने याच्यावर काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे. किंवा मग असे मॉडेल जर सक्सेसफुल आहेत बाबा आमटेंच्या प्रकल्पासारखे, प्रकाश आमटेंच्या प्रकल्पासारखे, तर असे मॉडेल मल्टिप्लाय का नाही होत? जास्तीत जास्त प्रमाणात शासन त्याचा उपयोग का करून घेत नाही? त्यांच्या नॉलेजचा का उपयोग करून घेत नाही? त्यांच्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न का करत नाही? आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार असल्यामुळे होत आहेत एवढं हे आमच्या अनुभवाने मी सांगू शकतो. एकूणच नवीन सरकार आलं, आधीचं सरकार गेलं, मात्र कुठलाही बदल इथल्या जनतेला दिसलेला नाही. भामरागडची जनता गेली अनेक वर्ष जे दुःख सहन करत आहे ते दुःख अजूनही कायम आहे आणि त्याबद्दलच अनिकेत आमट्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. राज्य सरकार या संदर्भात कधीतरी गंभीर होईल का? आणि राज्याचा मागास भाग असलेल्या भामरागडच्या जनतेसाठी खऱ्या अर्थानं अच्छे दिन येतील का? हाच खरा प्रश्न आहे. महेश दिवारी, आयबीएन लोकमत, भामरागड, गडचिरोली. ही नाराजी इथपर्यंतच मर्यादित राहत नाहीये, पण या सगळ्या विषयावरती सामाजिक कार्यकर्ते जे बाबा आमटेंबरोबर काम करायचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास मनोहर यांनी काय म्हटलंय ते आपण पाहूयात. या भागात पूर आणि पावसानं थैमान घातलेलं आहे. एकूणच या भागात संदर्भात सरकारचं जे धोरण आहे त्या धोरणाच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास मनोहर, जे गेली अनेक वर्ष प्रकाश आमटेंसोबत लोकबिरादरी प्रकल्पामध्ये काम करतायत. मला सांगा, या ठिकाणी नेहमी पूर येतो, पाऊस असतो, दरवर्षी भामरागडचा संपर्क तुटतो, सरकार किती गंभीर आहे असं वाटते? सरकार तर गंभीर वगैरे काहीच नाही, सरकारला या भागाबद्दल काही घेणं देणंही नाही आहे. म्हणजे आत्ताच्या सरकारबद्दल नाही, आधीच्याही सरकारबद्दल हेच आहे. गेली 10 वर्ष पूल झाल्यापासून कायम तो 10-12 दिवस पाण्याखाली असतो, 10-12 वेळा पाण्याखाली असतो. इलेक्ट्रिसिटी 21-22 दिवस बंद असते, टेलिफोनही बंद असतात, इंटरनेट वगैरेची कुठली सोय राहत नाही. माझं म्हणणं काय, नाहीतरी 40 वर्ष आम्ही अशी काढली, आणखीन 40 वर्षही कदाचित काढावी लागेल पुढच्या पिढीला. त्याच्यापेक्षा छत्तीसगडला का जोडत नाही हा भाग? छत्तीसगडला जोडा, कारण आम्ही जेव्हा छत्तीसगडमध्ये जातो तिथले रस्ते चांगले आहेत, तिथल्या शाळा चांगल्या आहेत, तिथे दवाखान्यात डॉक्टर राहतात. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आज भामरागडमध्ये बघा, खूप मोटरसायकली गाड्या तिकडच्या रजिस्ट्रेशनच्या आहेत. म्हणजे तिकडे आत्ता आहे त्या परिस्थितीत आम्हाला तिकडे जाणं सोपं आहे. म्हणजे महाराष्ट्राचा हा जो भाग आहे, या भागापेक्षा लगेच छत्तीसगडमध्ये सरकार सक्रिय असं चांगलं वाटतंय का? असं एकंदर ह्याच्यावरनं वाटतं, जेवढं आम्ही छत्तीसगडमध्ये जातो त्याच्यावरनं. तिथले रस्ते चांगले आहेत, तिथे शाळेच्या बिल्डिंग आहेत, तिथे दवाखाने आहेत, डॉक्टर्स आहेत. आपल्या भागात ती सोय नाही. महेश तिवारी, आयबीएन लोकमत, हेमल कसा. यावर्षी परिस्थितीत आपण बघितलं, पण पुढल्या वर्षी पुन्हा पाऊस होणार आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशाच परिस्थितीला तिथल्या लोकांना सामोरं जावं लागणार आहे का? ह्या सगळ्या परिस्थितीत ते राहतील का याबद्दल आता शासनाला विचार करावा लागणार आहे. यानंतर इथं सांगूयात, पहा फक्त आयबीएन लोकमत.